आणि यानंतरची बातमी चंद्रपूरमध्ये चंद्रपूरच्या कळमनामध्ये लागलेल्या आगीवरती आता हळूहळू नियंत्रण मिळवण्यात यश येत आहे. तब्बल 20 तासांनंतर या आगीवरती नियंत्रण मिळवण्यात यश मिळत आहे. 3 वखारींना लागलेल्या आगीमध्ये 15,000 टन लाकडाचा कोळसा हा झालेला आहे. आगीमध्ये 15,000 टन लाकूड पूर्णतः जळून खाक झालंय. आगीमध्ये शेजारच्या पेट्रोल पंपालाही मोठा तडाखा बसला. सुदैवानं या पेट्रोल पंपावरती इंधनाची साठवणूक केलेली नव्हती, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. पण ही दृश्य जर आपण पाहिली तर आपल्याला अंदाज येऊ शकतो की ही आग किती भीषण होती, आगीची व्याप्ती किती मोठी होती. सारंग पांडे आपल्याला अपडेट्स देत आहेत. सारंग, आगीवर नियंत्रण मिळवलं जात आहे असं कळतंय. प्रज्ञा, आगीवर नियंत्रण मिळवलं जात आहे असं आपण जे म्हणतोय, पण नियंत्रण मिळवतो याच्यापेक्षाही ती आग स्वतःहून विझत आहे. कारण इतक्या मोठ्या प्रमाणात आग जी लागलेली आहे आणि काल रात्रीपासून तिथे पाण्याचा मारा सुरू आहे, मात्र ते जे लाकडं आहे ते स्वतःहून जळत आहे आणि त्यांचा एक प्रकारे कोळसा तयार होतोय. जवळजवळ 20 एकरमध्ये हा पूर्ण कोळसा आता आपल्याला दिसू शकतोय. मात्र ही आग जी आहे किंवा हा जो कोळसा आहे याच्यातून ज्या थिंगी आहे त्या आजूबाजूला उडू नये आणि ह्या आजूबाजूच्या गावात पसरू नये यासाठी सध्या अग्निशमन विभाग काम करत आहे आणि पाण्याचा फवारा जो आहे तो पूर्ण त्या कोळशावर मारण्याचा असा प्रयत्न केला जातो साईडनी, जेणेकरून थिंग्या बाजूला उडू नये. आणि त्यामुळे सध्या तरी आग ही नियंत्रणात आहे किंवा स्वतःहून विझत आहे असं म्हणू शकतो. सारंग, धन्यवाद दिलेल्या अपडेटसाठी. तर चंद्रपूरच्या कळमनामध्ये लागलेल्या आगीवरती आता हळूहळू नियंत्रण मिळवलं जात आहे. तब्बल 20 तासांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळत आहे. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.